नमस्कार मंडळी, तर आजची रेसिपी आहे हलवा फ्राय। आपण आज हलवा फ्राय बघणार आहोत। तसेच मी इथे कोळंबी पण आणली आहे, मस्त कोळंबी भेटली आहे। हे मी स्वच्छ धुवून त्याला आलं लसणाची पेस्ट लावून ठेवली आहे आणि लिंबू पिळल्यावरून। आणि इथे मी आपण ज्याच्यात ते डीप करणार आहे किंवा जे आपण त्याला लावणार आहे ते घेतलं। इथे मी बारीक रवा, बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ हे तिन्ही मिक्स करून त्याच्यात मीठ, हळद, लाल तिखट टाकून घेतलं याच्यात। आणि इकडे तवा ठेवला आहे, त्याच्यात तेल टाकून ठेवलं आहे। तर आता आपण तेलच सोडूया। ही अशी डीप करायची जेणेकरून छान कोटिंग येईल फिशच्या पीसला। आणि ही अशी टाकायची। गॅस थोडं स्लो करूया आपण। इथे मी सगळे फिशचे पीस टाकून घेतलेत आणि छान आता एका साईडने आपण त्यांना तळून घेऊयात। तर आता आपण पलटून घेऊया। वाव, मस्तच पाहू शकता किती छान कलर आलेला आहे, अगदी कुरकुरीत झाली एका साईडने। काय श्रावण लागणार आहे, आज शेवटचा दिवस म्हटलं तरी काय हरकत नाही। तर आपले इथे फ्राय झालेले आहेत पीस, मी सगळे काढून घेतले आहे, पाहू शकताय खूप छान कुरकुरीत झालेत। मी इकडे आपली कोळंबी ही फ्राय होती आहे मस्त। तर चला मंडळी, व्हिडिओ इथे संपवते, या जेवायला।